शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्ट स्थगिती देतं का ते आज कळणार आहे। कारण सेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। सर्व कागदपत्र दाखल केल्यावर किमान एक सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण निवडणूक आयोगानं घाईघाईत निर्णय घेत चिन्ह गोठवून टाकलं असा आक्षेप सेनेनं घेतलाय। हा निर्णय घेताना नैसर्गिक न्याय तत्वाचं पालन झालं नाही असा युक्तिवादही सेनेनं आपल्या याचिकेमध्ये केलेला आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी थेट जाऊयात नवी दिल्लीला, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एकंदरीत शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे, दिल्ली हायकोर्ट या सगळ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, आणि त्याची शक्यता कितपत वाटते आहे काय सांगशील? निश्चित याबद्दल शक्यता जी आहे ती कमी आहे, कारण निवडणूक आयोग एक स्वायत्त बॉडी, कदाचित दिल्ली हायकोर्ट हा हे जे डिसिजन आहे हे सुप्रीम कोर्टाकडं दाखल करू शकतं, सुप्रीम कोर्टाकडं पास ओव्हर करू शकतं, कारण या संदर्भात घटनापीठ देखील तयार आहे। कारण निवडणूक एक स्वायत्त बॉडी आहे आणि घटनापीठच याच्यावरती निर्णय घेऊ शकतं। मात्र या संदर्भात एक माहिती जी आहे, एकनाथ शिंदे यांनी देखील एक कॅव्हेट दाखल केलेला आहे, त्यांच्या मतानुसार जर तुम्ही काही निर्णय देणार असाल तर या संदर्भात आम्हाला देखील आमचं देखील म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं जावं अशी माहिती जी आहे शिंदे गटाकडून देण्यात आलेली आहे। त्यांनी कॅव्हेट देखील दाखल केलेला आहे, त्यामुळे आता दोन्ही गट पुन्हा एकदा आमने सामने दिल्ली हायकोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, आणि आज याच्यावरती किती वाजता सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अंधेरी पूर्व निवडणुकीच्या अगोदर देखील दिल्ली हायकोर्टाला याच्यावरती सुनावणी घेणं गरजेचं आहे, याच्यावरती निर्णय देणं गरजेचं आहे, त्यामुळं तात्काळ याच्यावरती निर्णय दिला जाईल। दुसरीकडे आज दिल्लीमध्येच शिंदे गटाला तीनही चिन्ह जे आहेत ती सादर केल्यानंतर कोणतं चिन्ह मिळतं यावरती देखील निर्णय होणार, त्यामुळं महाराष्ट्रासाठी आज दिल्लीमध्ये जे काही घडामोडी घडतील त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। अगदी शिवाजी, आणि या सगळ्या हायकोर्टमधल्या सुनावणी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।